मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर तलाठ्यांनी गुरुवारपासून कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला मंडल अधिकारी आणि अव्वल कारकून ही पद अदलाबदली धोरणाप्रमाणे विभागीय आयुक्तांनी ठरवून दिलेल्या प्रमाणात गेल्या दहा वर्षांपासून भरली गेली नाहीत जिल्ह्यातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचे लाभ दिलेले नाहीत तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती झालेल्या प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना पदोन्नतीचे आदेश देऊन सुमारे तीन महिने झाले असून त्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती न दिल्यानं त्यांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम झाला आहे त्यामुळं त्यांचं नुकसान झालं आहे त्यांना तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत आदी मागण्यांचा विचार न केल्यास एक सप्टेंबरपासून तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी निवडणूक तसंच नैसर्गिक आपत्तीची कामं वगळून इतर सर्व शासकीय कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन बेमुदत रजा आंदोलनाची हाक दिली होती याची दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांनी आपल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केल्या त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचं सकारात्मक आश्वासन दिल्यानं तलाठ्यांनी नियोजित आंदोलन मागं घेतलं